नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, गेट एन अपॉर्च्युनिटी टू अर्न विथ पेटीएम म्हणजे पेटीएम सोबत पेटीएम सर्व्हिस एजंट बनून घर बसल्या तसेच फील्ड वर्क करून तुम्ही महिना 30,000 रुपयांपर्यंत कमवू शकता। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। फुल टाइम, पार्ट टाइम किंवा एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून पण तुम्ही याला घेऊ शकता। पेटीएम जसं की तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मोठी कंपनी आहे। हिचे अनेक प्रॉडक्ट्स आहे, रिचार्ज करू शकतो, अशा अनेक सर्व्हिसेस आहे। त्यामुळे पेटीएमने एक चांगली संधी दिली आहे, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे। पेटीएम सर्व्हिस एजंट कसं बनायचं, कशाप्रकारे आपण हे 30,000 रुपये कमवू शकतो, ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। आणि आवडला तर नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, पेटीएमबद्दल तुम्ही सगळेच ऐकून असाल। पेटीएमद्वारे आपण अनेक प्रॉडक्ट खरेदी करू शकतो। पेटीएम बँक पण आहे, तसंच टीव्ही रिचार्ज, त्यानंतर ट्रेन बुक करायची, फ्लाईट बुक करायचं, क्रेडिट कार्ड बिल पेमेंट, असे अनेक सर्व्हिसेस पेटीएमने उपलब्ध करून दिले आहे। पेटीएम खूप मोठं ब्रँड म्हणून भारतात आज आहे। तर पेटीएमचा सर्व्हिस एजंट बनण्याची आपल्याला संधी मिळते आहे। आपण आपल्या सोयीनुसार काम करून महिना इथे 30,000 रुपयांपर्यंत कमवू शकतो आहे। तर कशाप्रकारे पेटीएम सर्व्हिस एजंट बनायचं, काय शिक्षण लागणार आहे किंवा काय पात्रता आहे, तर ते मी तुम्हाला सांगू देतो। पेटीएम स्वतः सांगतं आहे, वॉन्ट टू अर्न अप टू 30,000 एक्स्ट्रा इन्कम, बिकम अन पेटीएम सर्व्हिस एजंट टुडे। म्हणजे पेटीएम सर्व्हिस एजंट बनून पार्ट टाईम, फुल टाईम, जसं तुम्हाला टाईम आहे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे, फ्लेक्झिबल टाईम असणार आहे, त्याद्वारे तुम्ही इथे पैसे कमवू शकता आहात। मित्रांनो, पेटीएमचे दोन प्रकारे तुम्ही इथे पैसे कमवू शकता। एक तर घर बसल्याही कमवू शकता आहेत आणि फील्ड वर्क करूनही कमवू शकता आहेत। तर पूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। तर पेटीएम सर्व्हिस एजंट बनण्याची जी ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे इथे पैसे कमवू शकता। एक तर म्हणजे सेल पेटीएम प्रॉडक्ट्स आणि दुसरं म्हणजे अर्न कमिशन ऑन बिल पेमेंट्स, तिकीट बुकिंग्स फॉर कस्टमर्स। जसं की तुम्हाला माहीत असेल पेटीएमच्या अनेक सर्व्हिसेस आहेत, त्या देऊन आपण हे कमवू शकतो। आता याच्याबद्दल त्यांनी एक व्हिडिओ पण टाकला आहे, तो पण तुम्हाला एकदा दाखवून देतो। क्या है आपको तलाश है कैसे मौके की, जिसमें मिल जाए आपको एक शानदार कंपनी का साथ, पैसे कमाने का भरपूर मौका, वो भी फ्लेक्सिबल वर्क आवर्स में, तो फिर आज ही बन जाइए पेटीएम सर्विस एजेंट, कमाइए ढेर सारे पैसे और पाए अपना मनपसंद लाइफस्टाइल। जानना चाहेंगे कैसे? आज ही साइन अप करें और बन जाए पेटीएम सर्विस एजेंट। पेटीएम सर्विस एजेंट बनकर आप बेच सकते हैं पेटीएम के बेहतरीन बिजनेस प्रोडक्ट्स, जैसे कि QR कोड, साउंड बॉक्स, ETC मशीन और फास्ट टैग। साथ ही आप नए मर्चेंट्स को जोड़ सकते हैं पेटीएम बिजनेस से और कमा सकते हैं ढेर सारा कमीशन। यहां तक कि आप किसी के लिए कोई बुकिंग करते हैं या फिर बिल का भुगतान करते हैं तो उस पर भी आपको मिलता है कमीशन। तो है ना ये नया और आसान तरीका ढेर सारे पैसे कमाने का? फिर सोचना कैसा, आज ही बन जाइए पेटीएम सर्विस एजेंट। तर अशा प्रकारे तुम्ही पेटीएम सर्व्हिस एजंट बनून पैसे कमवू शकता आहात। तर पहिलं आहे सेल प्रॉडक्ट, म्हणजे जसं तुम्ही बघितलं असेल आपण मेडिकल स्टोअरला जातो किंवा किराणा दुकानात जातो, प्रत्येक ठिकाणी हे QR कोड असतं, हे QR कोड स्कॅन करून आपण पैसे देऊन ऑनलाईन ट्रान्सफर करून आपल्याला हवं असलेली खरेदी करू शकतो। तर हे पेटीएम QR कोड, त्यानंतर साऊंड बॉक्स त्यांनी काढलं आहे, त्यानंतर पेटीएम EDC कार्ड मशीन ज्याच्याद्वारे स्वाईप करून आपण पैसे देऊ शकतो, तसेच पेटीएम फास्ट टॅग, ह्या सगळ्या सर्व्हिसेस आहे। ह्या तुम्हाला शॉपमध्ये जाऊन याचं इन्स्टॉलेशन करून द्यायचं किंवा हे बारकोड स्टिकर तिथे लावून ते कस्टमर कन्वर्ट करायचे आणि त्याचं तुम्हाला कमिशन मिळणार आहे, त्याचे पैसे तुम्ही कमवू शकता। आता याला काही टाईम लिमिट नाही। समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करता आहात दुपारी 3 वाजेपर्यंत, नंतर तुम्ही करू शकता 4 ते 6, 4 ते 7, असं तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार कमवू शकता आहे। खूप चांगली संधी आहे। आणि दुसरं म्हणजे हे तर खूप बेस्ट आहे, अर्न कमिशन ऑन बिल पेमेंट्स, तिकीट बुकिंग्स फॉर कन्झ्युमर्स। आता मूवी तिकीट, मोबाईल पोस्टपेड, टीव्ही केबल, ट्रेन, लँडलाईन, इलेक्ट्रिसिटी, बस, DTH, फ्लाईट्स, गोल्ड लोन, इन्शुरन्स, बँक, असे अनेक प्रकारच्या यांच्या सर्व्हिसेस आहे। तुम्ही जर तुमचं एखादं
छोटं सायबर कॅफे आहे किंवा मोबाईल रिपेरिंगचं दुकान आहे, तिथे तुम्ही हे सर्व्हिस एजंट बनून या सगळ्या सर्व्हिस, कारण की प्रत्येकाला हे मूवी तिकीट ऑनलाईन बुक करता येत नाही किंवा ट्रेन बुक करता येत नाही, इलेक्ट्रिसिटी बिल भरता येत नाही, तर तुम्ही तुमच्या बाहेर जर जस्ट एक बोर्ड लावला आणि या सर्व्हिसेस लोकांना दिले तर त्यामागे पेटीएमकडनं पण तुम्हाला कमिशन मिळतंय. आणि हे कमिशन इतकं चांगलं आहे की तुम्ही महिना आरामात 20,000 तरी ॲटलिस्ट कमवू शकणार आहात. त्यामुळे खूप चांगली संधी आहे. आता इथं अप्लाय कसं करायचं हे मी तुम्हाला सांगू देतो. तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता, अनेक लोकांनी हे चालू केलेलं आहे, त्यांचे अनुभव पण आहे. आता इथे बघून घ्या, वडोदरा म्हणजे गुजरात वगैरे साईडला जास्त लोक लगेच अशा ऑपॉर्च्युनिटी त्यांना कळतं आणि ते लगेच सुरू पण करून देतात. त्यामुळे आता जर तुम्हाला काही प्रश्न पडत असेल कशाप्रकारे करायचं, हे सगळं माझं वाचून झालं आहे, एकदा तुम्ही वाचून घ्या, कारण की खूप सोपं आहे कशाप्रकारे तुम्ही काम करणार आहात, त्यानंतर अप्लाय कसं करायचं, त्याच्यानंतर डॉक्युमेंट काय लागणार आहे. तर तुम्हाला जस्ट एक आधार कार्ड लागणार आहे आणि जे पण तुमचं शिक्षण झालं आहे शेवटचं, म्हणजे तुमची 12वी झाली असेल तर 12वीचं सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, 10वी झालं असेल तर 10वीचं, तर हे तुम्हाला तिथे अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे सगळं दिलेलं आहे आणि मेन म्हणजे हे तुम्हाला ट्रेनिंग देणारे यांचे वेबिनार्स होता, ते वेबिनार्स पण अटेंड करून तुम्ही यांना जॉईन करू शकता. बस साइन अप फॉर वेबिनार टू नो मोर अबाउट प्रोग्राम्स. तुम्हाला बघा, एव्हरी ट्युजडे थर्सडे सॅटरडे 11 तुम्हाला जर वेबिनार करायचं असेल तर इथे क्लिक करू शकता. त्यानंतर ट्रेनिंग वेबिनार फॉर एक्झिस्टिंग पेटीएम सर्व्हिस एजंट, म्हणजे ऑलरेडी जे सर्व्हिस एजंट आहे त्यांच्यासाठी मग मंडे वेनसडे आणि फ्रायडेला असतं 11 आणि ज्यांना बनायचं आहे त्यांच्यासाठी या दिवशी असतं. तर इथे पण तुम्हाला एक चांगली ट्रेनिंग मिळेल, भलेही तुम्ही इथे काम करा नका करू पण एक चांगला अनुभव मिळतो, शिकायला मिळतं, त्यामुळे चांगली संधी आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर हे बघा, अप्लाय करण्यासाठी मेन म्हणजे तुम्ही 18 जास्त पाहिजे, 18 कमी असेल तर तुम्हाला हे बनता येणार नाही. मग तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या मोठा भाऊ कोणाचा असेल त्याच्या नावावर करून घ्या आणि हे मोबाईल रिचार्ज वगैरे ते तर कोणी पण करू शकतं. फोन अँड अँड्रॉइड स्मार्टफोन, तुम्हाला एक स्वतःचा स्मार्टफोन लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कुठल्याही बिझनेससाठी अलाव आहे, गुड कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग स्किल्स. म्हणजे तुमचं जर कम्युनिकेशन चांगलं असेल तर तुम्ही जस्ट तुमचे 15-20 जरी फ्रेंड असेल तरी त्यांचे लाईट बिल, मोबाईल बिल हे तुम्ही जरी मंथली भरून दिलं तरी त्याच्या मागेच तुम्हाला 4-5,000 तर कमिशन तसंच मिळून जाईल, त्यामुळे बेस्ट आहे. आता इथे अप्लाय कसं करायचं, तर इथे दिले बघा, अप्लाय नाव. आता हे बघा, इथे पेटीएम सर्व्हिस एजंट बनण्यासाठी इथे पहिले तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, मेल फिमेल काय आहे ते सिलेक्ट करायचं, त्यानंतर स्टेट जे की आपलं महाराष्ट्र आहे, त्यानंतर सिटी जे पण असेल ठाणे मुंबई कल्याण नाशिक पुणे जे असेल ते टाकायचं, पिनकोड टाकायचा, ईमेल आय डी टाकायचा, ईमेल आय डी नीट टाका कारण की याच्यावर मेल येत असतो त्यांचे, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमची 10वी झाली आहे 12वी झाली आहे डिग्री डिप्लोमा काय असेल ते टाकायचं, त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल फोन आहे का, मोबाईल फोन असणं गरजेचं आहे, मोस्टली आज सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन आहेच त्यामुळे येस सिलेक्ट करा. त्यानंतर वेबिनार तुम्ही कधी जॉईन करू शकता, वेबिनार पहिलं तुम्हाला करावंच लागणार कारण की ते तुम्हाला पूर्ण गायडन्स करणार की कशाप्रकारे तुम्हाला फील्डवर्क करायचं आहे किंवा मग त्यांच्या सर्व्हिसेस देऊन कशाप्रकारे रिचार्ज करून किंवा कशाप्रकारे किती कमिशन मिळणार आहे सगळं ते त्यांच्या वेबिनार्समध्ये सांगणार आहे. त्यामुळे जिथे तुम्हाला टाईम आहे 11 ट्यूजडे थर्सडे सॅटरडे ते निवडून घ्या. आणि त्यानंतर हाऊ डीड यू हिअर अबाउट अस यांच्याबद्दल तुम्हाला कसं कळलं, आता जर आपल्या चॅनल थ्रू कळलं असेल तर मग तुम्ही आता इथे सोशल मीडिया टाकू शकता, यूट्यूबचा ऑप्शन नाही आहे, त्यामुळे यापैकी तुम्ही गुगल किंवा सोशल मीडिया ऑप्शन सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे. सोपं आहे, हे केल्यानंतर तुम्हाला मेल येईल, मेल नंतर तुम्ही यांचे पेटीएम सर्व्हिस एजंट बनू शकता. आणि यांच्या म्हणण्यानुसार जसं यांनी सांगितलं तसं महिन्यात 30,000 नाही तर ॲटलिस्ट 20,000 तुम्ही आरामात कमवू शकता, कारण की पेटीएम तुम्ही बघितलं असेल फास्ट ग्रोईंग कंपनी आहे, त्याचे शेअर्स पण वाढले आहे आणि भारतातले जे काही श्रीमंत आहे त्यामध्ये या पेटीएमचा पण समावेश होतो आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सोपा होता पण छान व्हिडिओ आहे, नक्कीच तुम्ही साईड इन्कम कमवू शकता. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.